ओतूर येथील शिवसह्याद्री युवा मंचच्या रक्तदान शिबिराला व लोकप्रतिनिधींनी केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद. 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ओतूर येथील शिवसह्याद्री युवा मंचच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 250 रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. सदर रक्तदान शिबिरासाठी शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, श्री विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, ओतूरच्या सरपंच सौ गीताताई पानसरे, उपसरपंच प्रेमानंद आसवार, डॉक्टर वैभव गायकर, तसेच आदी लोकप्रतिनिधींनी तरुणाईला रक्तदानासाठी आवाहन केले होते. राज्यात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा सध्या तुटवडा जाणवत आहे, त्यामुळे शासनाच्या वतीने सुद्धा अशा रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याबाबत आवाहन केले आहे. सदर शिबिराचे औपचारिक उद्घाटन ओतूरचे उपसरपंच प्रेमानंद आसवार यांनी केले. ओतूर येथील शिवसह्याद्री युवा मंचाच्या वतीने दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट व 1 मे रोजी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून या युवा मंचाच्या वतीने हे 25वे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. सुमारे 11 वर्षापूर्वी 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ओतूर येथील सुशिक्षित युवक युवतींनी राजकीय जोडे बाजूला ठेवून शिवसह्याद्री युवा मंचाची स्थापना केली आहे. या युवा मंचाच्या वतीने वर्षभर सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध प्रकारचे उपक्रम राबवण्यात येत आहेत. रक्तदात्यांना रक्तदान केल्याबद्दल प्रोत्साहन म्हणून 1 वाफेचे मशीन व 2 लाख रुपयांचा अपघाती विमा देण्यात आला आहे. याचबरोबर ओतूर ग्रामपंचायतचे सफाई कामगार व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांचासुद्धा गौरव करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय सर्व नियमांचे पालन करून सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याच बातमीचा आढावा घेतला आमचे निवासी संपादक प्रमोद पानसरे यांनी. शिवसह्याद्री युवा मंच आयोजित 25वं रक्तदान शिबिर शनिवार दिनांक 1 मे रोजी सकाळी 8 ते संध्याकाळी 5 या वेळेत पांढरी मारुती मंदिर खुलं व्यासपीठ ओतूर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि याच ठिकाणी मोफत अँटीबॉडी चाचणीचं शिबिर सुद्धा आयोजित करण्यात आलेलं आहे. माझी आपणा सर्वांना हात जोडून विनंती आहे की आवर्जून आपण या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी व्हा. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. तुम्ही केलेलं रक्तदान कोणाचा तरी प्राण वाचवू शकतं. त्यामुळे शिवसह्याद्री युवा मंचच्या या 25व्या रक्तदान शिबिराला आपण उत्स्फूर्त प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि शिवसह्याद्री युवा मंचचं मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो की त्यांनी हे 25वं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. जरूर आपण या रक्तदान शिबिरात जाऊन रक्तदान करा. नमस्कार. चैतन्य महाराज व कप्पदकेश्वरच्या या पावन भूमीमध्ये म्हणजेच विद्वत्तेची नगरी ओतूर नगरीमध्ये शिवसह्याद्री युवा मंच आयोजित येत्या 1 मेला भव्य रक्तदान शिबिर व मोफत अँटीबॉडीज टेस्ट असं त्यांनी आयोजित केलेलं आहे. शिवसह्याद्री युवा मंचच्या परंपरेला साजेसा असा उपक्रम त्यांनी घेतलेला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे गरजेचं आहे तेच नेमकी शिवसह्याद्री युवा मंचने 1 मेला आयोजित केलेला आहे. 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून आपण साजरा करतो, पण सध्या कोरोनाच्या महामारीमुळे सर्व सण उत्सव साजरे करत असताना काहीतरी समाजाला देन आहे अशा प्रकारचा उपक्रम शिवसह्याद्री युवा मंचने त्यांच्या परंपरेनुसार घेतलेला आहे. गेले अनेक वर्ष 15 ऑगस्ट व 26 जानेवारीला ते सातत्याने रक्तदान शिबिराचं आयोजन करतात आणि अशाच माझ्या ओतूरच्या या सर्व तरुण बांधवांनी हा जो उपक्रम आयोजित केलाय त्याला प्रतिसाद देण्यासाठी मी तमाम जुन्नर तालुक्यातल्या तरुणाईला आवाहन करतो की त्यांनी त्या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी व्हावं, रक्तदान करावं व आपली मोफत अँटीबॉडीची टेस्ट करून घ्यावी. जे जे
पेशंट्स कोरोना बाधित होऊन बरे झालेत त्यांच्यासाठी उपयुक्त असणारी टेस्ट आहे। अँटीबॉडीजची टेस्ट केल्यानंतर निश्चितच आपल्याला आपल्या जीवनामध्ये फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। ओतूर नगरीमध्ये पांढरी मारुती मंदिराच्या या प्रमुख चौकामध्ये हे रक्तदान शिबिर आणि मोफत अँटीबॉडीज टेस्टचं आयोजन केलेलं आहे, तर आपण सर्वांनी त्यामध्ये सहभागी व्हावं एवढीच नम्रतेची विनंती। जय शिवराय। नमस्कार, जय शिवराय। 1 तारखेला शिवसह्याद्री युवा मंचाने ओतूर या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेले। खरं तर गेले काही दिवसापासून आपण पाहत आहे का, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री असतील किंवा शासकीय पातळीवरचे सर्व अधिकारी असतील यांनी आवाहन केले की आता रक्ताची सुद्धा कमतरता या ठिकाणी आपल्याला भासू लागलेली आहे। म्हणून खऱ्या अर्थानं या युवा मंचाने ओतूर या ठिकाणी 1 मेला रक्तदान शिबिर आयोजित केलेले। खरं तर युवा मंचाच्या माध्यमातून अनेक सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा शिवजयंती असेल किंवा आता हे रक्तदान शिबिर हे 25वं आहे। ज्या ज्या वेळेला नागरिकांना रक्ताची गरज पडली त्या त्यावेळेला हा युवा मंच खरं तर नागरिकांच्या मागं उभा राहिलेला आहे आणि आजही पण या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जो काय रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये खरं तर आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येनं सामील व्हावं अशी आपणाला विनंती करतो आणि युवा मंचाच्या सर्व सदस्यांना या निमित्तानं त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार या ठिकाणी मानतो। धन्यवाद।